हाय फ्रेंड्स, वेलकम टू अवर रेसिपी शो। आज आपण आपल्या रेसिपी शो मध्ये एक जुना पारंपरिक आणि अतिशय चविष्ट असा एक प्रकार पाहणार आहोत, तो म्हणजे लाटी वडी। पहिलं कसं व्हायचं, जेव्हा आम्ही मामाच्या गावाला जायचो त्यावेळेस माझी आजी माझ्या मम्मीसाठी लाटी वड्या करायची आणि येताना आमच्या सोबत थोडीशी शिदोरी म्हणून डब्यात सुद्धा घालून द्यायची, कारण की लाटी वडी म्हणजे खूप अट्टहासाने केला जाणारा पदार्थ, स्पेशल असा पदार्थ जो की प्रत्येक आई आपल्या मुलीसाठी करायची जी की सासरहून नांदून घरी आलेली आहे आराम करण्यासाठी माहेरी। आणि आता सध्या सुद्धा मी माझ्या घरामध्ये बघते की माझ्या सासूबाई ज्या आहेत ना, त्या त्यांच्या आईकडे जेव्हा जातात त्यांना भेटायला, तर मग त्यांना काय खावं असं वाटतं, पूर्वीचे असे कुठले पदार्थ आहेत की त्यांच्या जिभेची चव वाढेल, तर त्या लगेच म्हणतात की आपण लाटी वड्या करूयात आणि त्या आजीसाठी निघूयात। आणि आता सुद्धा याची चव तशीच आहे, त्याच्यामुळे ही जी वडी आहे ती घरी एकदा नक्कीच ट्राय झाली पाहिजे तुमच्या सुद्धा। आणि या लाटी वडीला भागानुसार थोडीशी वेगवेगळी नावं दिली गेलेली आहेत, थोडस व्हेरिएशन केलं गेलेलं आहे। आता आज आपण जी लाटी वडी करणार आहोत, त्याच लाटी वडीमध्ये एखाद दोन पदार्थ कमी जास्त करून कोल्हापूरच्या साईडला हीच वडी केली जाते अशाच पद्धतीनं, आणि त्याला बाकरवडी म्हटलं जातं। तर कसं राहतं, भागानुसार थोडीफार नावं बदलली जातात। आपण जी लाटी वडी करणार आहोत त्याच लाटी वडीला आमच्या इथे काही काही जणी मासवडी सुद्धा म्हणतात, तर नावामध्ये काहीच नाहीये, पदार्थाची चव आहे तिथेच राहते। चला तर मग आता कशाचीच वाट न बघता आपण सुद्धा आता या लाटी वडीला सुरुवात करूयात। सगळ्यात अगोदर पहिली स्टेप म्हणजे आपण याचं सारण तयार करणार आहोत, तर त्याच्यासाठी इथे मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढईमध्ये एक चमचा खसखस टाकून घेते। खसखस बरोबरच याच्यामध्ये मी पांढरे तीळ देखील टाकून घेत आहे 2 चमचे, लो फ्लेम वरती पण छान मस्त असे हे भाजून घेऊया। तर इथे आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे 1.5 कप। लाटी वडी करत असताना जर तुमच्याकडे ओला नारळ असेल तर मग आवर्जून तोच वापरा, कारण की या ओला नारळामुळे आपल्या वड्या खूप छान खमंग अशा होतात, आतनं मऊसूद होतात आणि चवीला सुद्धा चांगल्या लागतात। पण कसं होतं, ओला नारळ वापरल्यामुळे याची जी शेल्फ लाईफ आहे ती थोडीशी कमी होते, आणि खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही वापरू शकता, चवी दोघांच्याही चांगल्याच लागणार आहेत। आणि खोबरं वापरल्यामुळे याची जी शेल्फ लाईफ आहे ती साधारण 7 ते 8 दिवस राहते। जसं की मी नेहमीच म्हणते, प्रत्येक रेसिपीमध्ये भागाभागानुसार थोडाफार बदल होत राहतो, तशाच पद्धतीनं साताऱ्याकडच्या भागामध्ये ज्यावेळेस ही लाटी वडी केली जाते त्यावेळेस तिथं कारळं सुद्धा वापरलं जातं या सारणामध्ये, जे की आम्ही वापरत नाही आणि वापरलं तरी काहीच हरकत नाही, चव छानच येणार आहे। पण मी आता तुम्हाला माझी पद्धत किंवा आमच्या घरी कशा पद्धतीनं करतायत ते दाखवतीये। खोबऱ्यानंतर आता आपला नंबर येतो तो म्हणजे कांद्याचा। तर इथं मी 2 मध्यम आकाराचे कांदे असे थोडेसे उभे चिरून घेतलेले आहेत आणि आता हे आपल्याला भाजून घ्यायचे। कांदा भाजताना हाय फ्लेमवरती भाजायचा, पटकन भाजला जातो। कांदा सुद्धा छान पैकी भाजून झालेला आहे। भाजून घेतलेल्या या सगळ्या साहित्यामध्ये आता मी टाकणार आहे 1/2 कप भाजून घेतलेले शेंगदाणे, जे की माझ्याकडे अगोदरच भाजलेले होते त्याच्यामुळे मी आता भाजून घेतलेले नाहीयेत। त्याचबरोबर 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या। आता हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचंय। तर इथं आपण सगळं साहित्य मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि हे अशा पद्धतीनं घ्यायचंय, खूप जास्त एकदम ते बारीकही वाटून घ्यायचं नाहीये आणि खूप जास्त मोठंही ठेवायचं नाहीये, अशा पद्धतीचं ते आपल्याला हवंय। याच्यामध्ये अगदी थोडेसे बेसिक मसाले वापरले जातात, ते म्हणजे 1/2 चमचा हळद, बेडगी मिरची ऑप्शनल आहे पण याच्यामुळे रंग छान येईल तर त्याच्यामुळे मी 1/2 चमचा बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे, 2 छोटे चमचे धणे पूड आणि सगळ्यात महत्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे काळं तिखट। तर इथं मी 1/2 चमचा काळं तिखट वापरलेले, थोडीशी झणझणीत अशा पद्धतीची ही वडी असते तर त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडंसं वाढूनच टाकायचंय आणि खूप सारी कोथिंबीर आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय। सगळं व्यवस्थित असं एकत्रित करून घेऊया। लाटी वडीचा जो मसाला आहे तो इथं तयार झालाय। सारण आपलं तयार झालेलं आहे। आता याच्या पुढची स्टेप ती म्हणजे वडीसाठी लागणारं पीठ आपल्याला मळून घ्यायचंय। तर त्याच्यासाठी इथे मी 2 कप बेसन पीठ घेतलेलं आहे। लाटी वडी करत असताना बऱ्याचशा जणींच्या बाबतीत हा प्रॉब्लेम होतो की त्यांची लाटी वडी ज्यावेळेस आपण उकडतो त्यावेळेस ती चिरते, तर तशा पद्धतीनं चिरू नये याच्यासाठी आपण याच्यामध्ये टाकणार आहोत 1/2 कप गव्हाचं पीठ, 1/2 चमचा हळद,
अर्धा चमचा लाल चटणी आणि याच्यामध्ये आपण अगदी पाव चमचा ओवा टाकून घेणार आहोत आणि तो देखील अशा पद्धतीने हाताने क्रश केलेला. सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. एकदा आपण हे सगळं एकत्र करून घेऊयात. अगदी थोड्या पाण्यामध्ये छान व्यवस्थित घट्टसर असं हे आपल्याला पीठ मळून घ्यायचंय. इथे अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून छान घट्टसर असं हे पीठ आपण मळून घेतलेलं आहे. आता अगदी थोडस तेल टाकून घ्यायचंय आणि याला एकदा परत एकदा असं मळून घ्यायचंय. मळून घेतलेल्या या पिठाला रेस्ट करायला ठेवायची काही आवश्यकता नाहीये. तुम्ही लगेचच याच्या वड्या करायला घेऊ शकता. ही चपाती लाटण्यासाठी आपल्याला पिठीची आवश्यकता लागत नाही, पण जर तुम्हाला तसं वाटलं तर तुम्ही थोडासा तेलाचा हात घेऊ शकता किंवा तेलाचं बोट घेऊ शकता आणि ही लाटू शकता. इथे आपली चपाती लाटून झालेली आहे आणि ही जी चपाती आहे ती आपल्याला खूप जाड ठेवायची नाहीये. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची ही मी पातळ ठेवलेली आहे. तयार केलेला हा जो मसाला आहे तो आता आपण याच्यावरती अशा पद्धतीने ठेवून घेणार आहोत. ठेवून घेणार आहोत म्हणण्यापेक्षा पसरवून घ्यायचा आहे. छान एकसारखा असा हा आपल्याला पसरवून घ्यायचा आहे. खूप जास्त कडेपर्यंत न्यायचा नाही, कारण की आपल्याला या चपातीचा रोल करायचा आहे. तर मग जेव्हा एक्स्ट्राचा भाग कट होतो त्यावेळेस फक्त पीठ शिल्लक राहतं, आपला मसाला वाया जात नाही. आता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचंय. तुम्ही याचा गोल रोल सुद्धा करू शकता, पण ज्यावेळेस आपण लाटी वडी करतो तर त्यावेळेस हे अशाच पद्धतीनं थोडस चपटं केलं जातं. आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण एक घडी पुढे जाऊ तर त्यावेळेस असा हाताने प्रेस करायचं. तर इथं आपल्याला पाणी लावून घ्यायचंय, कारण की कसं होतं बऱ्याचशा वेळेस शक्यता असते की ज्यावेळेस आपण तेलामध्ये तळण्यासाठी या वड्या ठेवू त्यावेळेस निसटण्याची ही घडी, तर त्याच्यामुळे अगोदरच आपण काळजी घ्यायची आणि हे आपल्याला असं चिटकवून घ्यायचंय. आता आपण हे कट करून घेणार आहोत. बऱ्याचशा बायका आमच्या इथल्या काय करतात, हा जो अख्खा रोल आहे तो असाच उकडायला ठेवतात आणि मग नंतर कट करतात. पण मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही करू शकता. इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं मी याला आकार देऊन घेतलेला आहे. मस्त अशी आपली ही लाटीव वडी तयार झालेली आहे. आता इथं मी ही कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये खाली पाणी ठेवलेलं आहे आणि वरती स्टीमिंगची प्लेट, त्याला तेल लावून घ्यायचंय, कारण की आपल्या ह्या ज्या वड्या आहेत त्या चिटकून बसून आहेत. आणि आता ह्या अशा पद्धतीनं ठेवून घ्यायच्या. आता ही कढई आपल्याला झाकून ठेवायची आहे साधारण 5 मिनिटांसाठी. 5 मिनिट झालेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता आपल्या वड्या मस्त अशा उकडल्या गेलेल्या आहेत, अजिबात चिरलेल्या नाहीयेत. ज्या वेळेस आपली वडी उकडती तर त्यावेळेस इथे तुम्ही बघू शकता एक कोरडेपणा आलेला आहे वडीच्या वरती आणि एक छान अशा पद्धतीचा रंग सुद्धा त्याचा उभारून येतो. त्यावेळेस असं समजायचं की ही वडी उकडली गेलेली आहे. या वड्या आता आपण बाहेर काढून ठेवून पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आणि मग नंतर तळायला घेणार आहोत. वड्या थंड झालेल्या आहेत, आता आपल्याला या तळायला घ्यायच्यात. आणि तसं बघायला गेलं तर ह्या अशाच वड्या सुद्धा छान लागतात न तळता, पण तळल्यानंतर आणखीन जास्त टेस्टी लागतात, तर त्याच्यामुळे तळायच्यात. कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेले आणि या वड्या तळण्यासाठी खूप जास्त तेल घ्यायचं नाहीतर काय होतं, किती काही म्हटलं तरी हा मसाला बाहेरच्या बाजूला आहे, तर थोडा थोडा म्हटलं तरी मसाला या तेलामध्ये जातो. आणि मग जास्त तेल खराब होण्यापेक्षा अगदी थोडासा तेलाचा वापर करून थोड्याशा कमी तळायच्या एका वेळेस. एवढंच असं होईल की आपल्याला जास्त बॅचेस काढाव्या लागतील जर तुमच्या वड्या जास्त असतील तर. एका वेळेस या कढईमध्ये बसतील तेवढ्या वड्या मी सोडून घेते. आता या ज्या लाटीव वड्या आहेत ना त्या तळल्या गेलेल्या, तुम्ही या रंगावरती सुद्धा या बाहेर काढू शकतात. पण बऱ्याचशा वेळेस आपण रश्श्यामध्ये न देता साईडला ताटाला सुद्धा या वड्या लावतो आणि मग अशा वेळेस जर आपल्या वड्यावर छान
लालसर तांबूस अशा रंगाच्या जर तळल्या असतील ना तर ते खायला खूप जास्त चविष्ट लागतात. तर त्याच्यामुळे याचा डार्कपणा जो आहे तो तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडासा फेंट किंवा डार्क ठेवू शकता. मी थोडस आणखीन याला लालसर रंगाचं तळणार आहे. वडी तळली गेलेली आहे आणि आणखीन मी काढल्यानंतर सुद्धा एखाद मिनिटभर याच्यामध्ये जो गरमाई आहे त्या गरमाईच्या ह्याच्यावरती ती तळत राहील किंवा थोडासा याला डार्क कलर येत राहील. तर आता या स्टेजला मी बाहेर काढते. तर इथे आपल्या सगळ्या लाटी वड्या तळून झालेल्या आहेत. तयार केलेल्या या लाटी वडी पैकी एक वडी जी थंड झालेली आहे ती मी तुम्हाला तोडून दाखवते. तुम्ही बघू शकता आतमध्ये पर्यंत व्यवस्थित अशी ती शिजली गेलेली आहे, तळली गेलेली आहे. वरचं जे आवरण आहे ते छान खुसखुशीत अशा पद्धतीचं झालेलं आहे. तुमच्या सगळ्यांना प्रश्न पडेल की ताई ही लाटी वडी खायची कशाबरोबर, तर तुम्ही ही कोरडी सुद्धा खाऊ शकता किंवा याच्या बरोबर आमटी केली जाते. आणि ती आमटी याच्या अगोदर मी दोन रेसिपीज तुमच्या बरोबर शेअर केलेल्या आहे. परफेक्ट अशी मास वडी त्याचबरोबर परफेक्ट अशा पद्धतीनं थापी वडी कशी करायची ते, तर त्या दोन्हीमध्येही याची आमटी शेअर केलेली आहे. आणि सेम तशाच पद्धतीची आमटी या लाटी वडीसोबत सुद्धा खाल्ली जाते. तर म्हटलं आत्ताची आता लगेच तीच आमटी शेअर करायला नको. जर तुम्हाला ती आमटी पाहायची असेल तर आपल्या त्या दोन्ही रेसिपीज तुम्ही चेक करू शकता आणि ही लाटी वडी केल्यानंतर ती आमटी याच्यासोबत तयार करायची. आज आपण तयार केलेली अगदी परफेक्ट अशी ही लाटी वडी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगा. आणि याच्या बरोबरच तुम्हाला आणखीन कोणती परफेक्ट अशी रेसिपी हवी आहे माझ्याकडून ते सुद्धा सांगा. आणि अशाच छान छान प्रमाणबद्ध रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा जेव्हा रोज रात्री 9 वाजता एक नवीन रेसिपी अपलोड करते तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.